कालिदास मुख कवि कृति भगवान नाते से मुनि विटले रसिकतयान पुनर्मोक्ष करणी तिखट चिकेले पलवत कविवरिये अकुल परिमित चातुर्ये वसंत ऋतूच्या समयाचं वर्णन ज्यामध्ये यथार्थ असेल ना असं काही गायन कर. ज्याप्रमाणे समयाचं वर्णन केलंयस ना तसंच आमच्या द्वारकेत तूर्तास चाललं असून राजवाड्यात तर मोठ्या समारंभाची तयारी चालली आहे. कारण झाली उपवन श्रीकृष्णाची अरे या धनंजय वीराला द्यायचे असं म्हणायचं सोडून त्या अंधा पुत्राचं नाव घ्यायला तुला शंका रे कशी नाही आली. नाही झाले षण्मास मला राज्य सोडून नाही झाले षण्मास मला राज्य सोडून काय माझा तो भाग अंध पुत्र सेवितो काय देवकीचा तनय कृष्ण वचन मोडितो काय हलधर नवरत्न मर्कटासी अर्पितो नवदहेची मनमनी नाही झाले षण्मास मला राज्य सोडून मला राज्य सोडून मला राज्य सोडून. बरं पण मुनिवर्य आपली स्वारी इतक्या गडबडीनं कुणीकडे निघाली? कुणाला महाराज ते तो निज भगिनी राम कौरवेश्वरा. मी उपदेशाला पात्र आहे. तू जो संन्यास घेणार आहेस तो त्रिदंडी घे. त्रिदंडी त्रिदंडी त्यानं काय होईल? म्हणजे प्रारब्ध योगानं तुझा इच्छित कार्य सिद्ध होण्याचा समय आलाच फक्त पुन्हा तुला गृहस्थाश्रमीही होता येईल. अहो अहो सैनिक हो या रैवतगिरी प्रदेशातील अरण्या सभोवती चांगला सावधगिरीनं पहारा करावा अशी तुम्हाला सेनापती सात्यकी महाराजांची आज्ञा आहे. कारण सुभद्रेचा विवाह आजच व्हायचा असून ती एकाएकी अंतर्गृहातून नाहीशी झाली आणि तिचा शोध याच अरण्यात चाललाय तर मग नारद स्वामी माझा आशा वृक्ष दग्ध झाला असता या सुवार्तारूप जलवृष्टीनं त्याला पुन्हा अंकुर फुटतील असं वाटू लागलंय. यास्तव त्या सुंदरीचा मी अरण्यात शोध तरी घेतो. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाची किमया कुणालाही कळणार नाही. श्रीकृष्णानं सांगितल्याप्रमाणे मी सुभद्रा देवींना त्यांच्या महालातून उचलून या घोर अरण्यात आणलं. त्यानं सांगितली त्याप्रमाणे बतावणी सुद्धा केली. सगळं काही सुरळीत पार पडलं. प्रिया सुभद्रा घोर बनी या निशाचरे भेटविली हे चिकळे ना गुप्त कशी ती एकाएकी झाली माया वश केले की मज स्वप्नची हे पडले. खचित
ह्या वेळी अर्जुन जर इंद्रप्रस्थ नगरीत असता तर पांडवांची आणि यादवांची शेवटची भेट समरातच झाली असती. पहा, कितीतरी धोरण मला सांभाळावी लागली आणि अजूनही लागत आहे. गर्ग गुरु ते घेतले वश करो खेरीची ठरविली तिथी त्यानी बरे झाले की दिवस पुढे नाही चार मासाची मिळे अवधी बाई. तर मग मला कसं करू म्हणतेस? मी कुणाच्या आशेवर माझ्या जीवाचं समाधान करून घेऊ? महाविरक्त यतीच्या दर्शनानं माझा अंतःकरण कसा आनंद भरित होऊन गेलं. मला असं वाटतं की हा चातुर्मास संपेपर्यंत त्या यतीला आपल्या नगरातच ठेवून घ्यावं. वा 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 वा, हा विचार अगदी योग्य. आपली सुभद्रा किती बरं माझ्या आज्ञेमध्ये वागत होती तेव्हा तिला त्या यतीच्या सेवेला लाव. काय? तिला त्या यतीच्या सेवेला लावावी. छान छान, म्हणजे सुबुद्धी उत्पन्न होईल. आपण तिला तिच्या कल्याणाकरता दुर्योधन राजाला द्यायचं ठरवलंय त्याकरता ती अगदी आनंदानं कबूल होईल. तर यास्तव त्या यतीला सुभद्रेच्या अंतर्गृहातच ठेवून घ्यावं म्हणजे तिला त्यांची सेवा करायला बरं पडेल. छे 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 छे, या गोष्टीला मात्र मी अगदी कबूल नाही. का? सुभद्रेच्या अंतर्गृहात त्या यतीची स्थापना? हो. अहो मग काय विचारता? चोराच्या हाती जामदार खाण्याची किल्ली दिल्यासारखं होईल. काय काय करू रे कृष्णा, तुझे हे शब्द माझ्या कानांना तापलेल्या तेलाप्रमाणे त्रास देतात. तुम्ही काही म्हणा पण सुभद्रेला त्या यतीच्या सहवासात नेहमी ठेवणं हे काही प्रशस्त नव्हे. ठरल्याप्रमाणे व्यवस्था करायला मी चाललोय. कोण आहे रे तिकडे? माझ्या रथाची सिद्धता करा. आता दादांना त्या यतीविषयी संशयच येणार नाही पण मी त्या गंगा जलाप्रमाणे निर्मळ मनाच्या पुरुषाशी असं कपटाचरण करतोय ना. छे छे, हे काही फसवणं नाही. ज्याचा परिणाम हिताव ते आरंभी जरी कपटरूपी भासलं तरी त्या दोषमुळेच नाही. आहा, आज मला निद्रा कशी सुखा नाही. आता जीवाला करमणूक होईल अशा ठिकाणी गेलं पाहिजे. तेव्हा सत्यमेच्या मंदिरात जावं की रुक्मिणीच्या? मी तुला आता सगळं सांगतो पण ते फार गुप्त राहिलं पाहिजे. आपल्या वाड्यात येऊन राहिले ना यती. अर्जुन! मग कानात कशाला सांगितलं? अगं बाई, खरंच की? आता काय करायचं? त्याला आणायचं ना आणायचं त्यांच्या मुंगावळ्या बदलायच्या अक्षतं टाकायचं. शुभमंगल. अरे, बोलण्याच्या नादात रात्र सरून पहाट केव्हा झाली हे कळलं देखील नाही. प्रिये, ह्या वेळी काय मौज दिसतेय पहा. प्रिये पहा, सुख
सौख्य भरे नांद